नमस्कार। आपण आज देशदूत आणि WRD यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवदुर्गा नारीशक्ती या उपक्रमात भेटत आहोत। आपण आलेलो आहोत हायड्रोग्रीसच्या संचालिका पायल बंब यांच्याशी संवाद साधण्यासाठी। नवरात्रोत्सव सुरू झाला आहे। आदिशक्तीचं रूप नारी आहे आणि नारीशक्तीचे विविध रूपं आपण पाहिलेली आहेत। नारीशक्ती जे काही आयुष्याच्या जडणघडणीत ज्यांचा वाटा जो मोठा आहे तो आपण पाहतोच आहोत। नाशिकमध्ये अशा अनेक महिला आहेत, अनेक महिलांनी आपल्या नारीशक्तीच्या माध्यमातून वेगवेगळे काम उभं केलेलं आहे। असंच एक मोठं काम पायल बंब यांनी उभं केलेलं आहे। आपण जाणून घेऊयात पायल बंब यांनी उभे केलेल्या त्यांच्या कार्याची ओळख। त्यांनी पायल बंब यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये स्वतःची कल्पनाशक्ती जागृत करून एक वेगळं काम केलेलं आहे। त्यांनी घरगुती शेती उभी केलेली आहे, कृत्रिम आणि ऑर्गॅनिक शेती ते करतायत। तर जाणून घेऊयात आपण पायल बंब यांच्याकडनं त्यांच्या यशाची माहिती। नमस्कार, आपल्या देशदूतच्या या चर्चासत्रात स्वागत आहे। आपण जो उपक्रम सुरू केला त्याचा आपण सुरुवात कशी केली, म्हणजे ही कल्पना आपल्या डोक्यात का आली? 1.5 वर्षापूर्वी मी आणि माझी भाभी अर्चना बोरा आम्ही दोघं असंच म्हणजे बोलत होतो, घरात भाज्याच्या बद्दल चर्चा चालू होती। त्याच्यात लक्षात आलं की चांगली भाजी, हेल्दी, चांगली फ्रेश अशी भाजी नाही आहे हे मार्केटमध्ये, आणि ती का आपण ग्रो नाही करावी आणि लोकांपर्यंत का पोचवू नये, म्हणून आम्ही एक छोटासा टेरेसमध्ये एक छोटा प्लांट टाकलं आणि त्याच्यावर हायड्रोपोनिक पद्धतीने आम्ही म्हणजे चालू केलं, प्रक्रिया केली त्याच्यावर, आणि एक महिनाभर आम्ही त्याच्यावर रिसर्च करत होतो वेगळ्या वेगळ्या गोष्टींनी। त्या रिसर्च थ्रू आम्ही 2 महिने तो रिसर्च केला, त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आहे म्हणजे आपण करू शकतो। त्यानंतर आम्ही हे पॉली हाऊस टाकलं। या पॉली हाऊसमध्ये आज आम्ही एक्झॉटिक भाज्या उगवतो। मग हे तुम्ही जसं छोटीशी टेरेस गार्डन तयार केलं त्याच्यामध्ये भाजी उत्पन्न चालू केलं, मग तुम्हाला पुढचं काय हर्डल चाले काय, जसं पॉली हाऊस उभं करण्यामध्ये एवढं सोपं काम नाही आहे, हे कसं केलं तुम्ही, कसे हे या समस्यांना तोंड केलं? एक तर लॉकडाऊन होता, मटेरियल मिळत नव्हतं, भाजीपाला तुम्हाला त्याच्यासाठी खत, सेंद्रिय खतं तुम्हाला उपलब्ध केलं, कसं केलं हे तुम्ही? एक म्हणजे खत वगैरे आपण काही यूज नाही करत ह्याच्यात, बिलकुल कुठल्याही पद्धतीने खतं वगैरे वापरली नाही जात, प्लस सॉईलही लागत नाही। हायड्रोपोनिक फार्मिंग हे एक सॉईललेस फार्मिंग आहे। त्याच्यानंतर 70% लेस वॉटर यूज करून हे आपण ग्रो करतो, म्हणजे भाज्या बनवतो, आणि फक्त न्यूट्रिशन बेस्ड आहे हे सगळं। मॅक्झिमम न्यूट्रिशन आपल्या भाज्यांमध्ये आहे हे आपल्याला 100% गॅरंटी आहे। आपल्याला खूप हर्डल्स आले, नो डाऊट, एवढं मोठं पॉली हाऊस बनवायचं सोपं नव्हतं। घरच्यांना आम्ही ही आयडिया शेअर केली की आपण असं काही करू शकतो, त्याच्यावर घरच्यांनी आम्हाला सपोर्ट केला, फॅमिलीनी सपोर्ट केला, भाभी अर्चना बोरा आणि मी त्याच्यावर वर्किंग करत राहिलो आणि घरच्याच्या सपोर्टनी हे झालं। कोविड नो डाऊट आम्हाला अफेक्ट केलं, आमचं फुल प्रोड्यूस आलेलं होतं आणि कोविडचं लॉकडाऊन झालं तर आम्हाला खूप अडचणी आल्या ते सेल आउट करताना, आणि त्याचं करावं काय या गोष्टीचा आम्हाला खूप अडचण आली, पण त्याच्यानी पण ओव्हरकम करून आम्ही आज परत रिग्रोथ करून एकदम चांगलं सक्सेसफुली चालवत आहोत। आता आपण ह्या सगळ्या अडचणींवर मात केली, आपण सगळे पुढे आलेलो आहोत, आपण एवढं मोठं पॉली हाऊस उभारलं, आता ह्याच्यातून पुढे मार्गक्रमण करण्याचं काय तुम्ही दिशा ठरवली? जसं आपण आता लॉकडाऊनचा काळ होता, लोकं येत नव्हती, आता लोकं बाहेर पडायला लागली, तर तुमच्या भाजीपाला हा कसा सक्षम आहे, कसा चांगला, हे कसं तुम्ही लोकांना पटवून देणार आणि कसं पुढे जाणार आहात तुम्ही? हा भाजीपाला एकदम हेल्दी आहे आणि आम्ही हा सबस्क्रिप्शन बेस्ड मॉडेलनी सेल करतो, प्लस इथे थोडे दुकाने आहेत ज्या दुकानातही आमचा माल आहे। हा प्रकल्प हायड्रोपोनिक्स आहे असं जेव्हा आपण म्हणतो, तर हायड्रोपोनिक्स म्हणजे काय, ह्याच्यात कुठलं खत वापरता, पेस्टिसाइड वापरतो, काय करतो आपण, हे जरा थोडक्यात सांगा आपण। हायड्रोपोनिक्स म्हणजे बिना सॉईल आणि बिना पेस्टिसाइड, फक्त पाणीवर जगवलेली शेती, त्याच्यात कुठलाही सॉईल नाही, प्लस कुठलाही अटॅक किंवा कुठल्याही पेस्टिसाइड आपण यूज करत नाही, ही फक्त पाण्यावर जगवलेली शेती आहे। ह्याच्यात आपण फक्त मायक्रो अँड मॅक्रो न्यूट्रियंट्स देतो आणि ते 100% त्याच्या प्लांट त्याच्यावर ग्रो करतो।
आपण पूर्ण पाणी रिसायकल करतो आणि ह्या रिसायकलिंग प्रोसेसमुळे 70% कमी पाणीमध्ये आपण अतिशय सुंदर हेल्दी फ्रेश अशी भाजी उगवतो. ह्याला हायड्रोफोनिक पद्धत म्हणतात. ह्याच्यात खूप फास्ट ग्रोथ होते प्लांटची, प्लस जे सॉईलमध्ये न्यूट्रिशन्स वगैरे आपण नाही देऊ शकत ते सगळं ह्याच्यात आपण देऊ शकतो आणि ते 100% पर जे त्याला कन्झ्युम करतात किंवा ते जे खातात त्यांच्यापर्यंत हे पोचतं. आपल्या या उपक्रमामध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रकारचे भाजीपाले आपण तयार करतो, कुठल्या कुठल्या भाज्या आपण निर्माण करतो? आपल्याकडे केल, पॉकचॉय, लेटिव्स, बेझिल, कोरिएंडर, मिंट या सर्व भाज्या आहेत आणि चेरी टोमॅटोज ह्या भाज्या आहेत ज्या आपण उगवतो आणि लोकांपर्यंत पोचवतो. ह्या भाज्या आपण 1 तासाच्या आत लोकांपर्यंत पोचवतो. हार्वेस्ट केल्यानंतर 1 तासाच्या आत WRD थ्रू प्लस आपण स्वतः डिलिव्हर करून 1 तासाच्या आत लोकांपर्यंत पोचवतो. हो, आम्ही आत्ता मुलींना प्रशिक्षण देतोय इथे हायड्रोफोनिक फार्मिंगबद्दल. ऑलरेडी आमच्याकडे 4-5 मुली येत आहेत ज्यांना आम्ही ही पद्धत शिकवतोय. जर तुम्ही इच्छुक असाल, जर तुम्हालाही शिकायचं असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हालाही शिकवू. आपण ही शेती उभी केली, आपण पॉलीहाऊस उभं केलं, सर्व झालं, आता आपलं उत्पन्न चालू झालं. पण आता आपण कोविड काळामध्ये लोकांपर्यंत भाजीपाला पोहोचवला, सकस भाजीपाला पोहोचवला. आता ह्या कोविडनंतरच्या पोस्ट काळामध्ये याचं मार्केटिंग किंवा याचं मार्ग कसं पाहता, कसं मार्ग काढणार आहात तुम्ही? आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात? आम्ही लोकांपर्यंत पोचलो आहोत, पण आता परत म्हणजे एवढी हेल्दी भाजी लोकांना मिळते, लोक खूप कॉन्शियस झालेत. कोविड काळात सेफ आणि सिक्युअर्ड भाजी ही पाहिजे. आपलं पॉलीहाऊस आणि सिक्युअर्ड असल्यामुळे लोक आपल्यापर्यंत आपणआप येत आहेत, पण WRDचा मोलाचा वाटा आहे जे आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचवत आहेत. आमचे खूप चांगली डिलिव्हरी ते करतायत आणि टच फ्री डिलिव्हरी करतायत आणि ऑन टाईम डिलिव्हरी करतायत. याच्यात पुढे कसं पाहता तुम्ही, कसं तुम्हाला वाटतं का याच्यात पुढे काय कसं याला रिस्पॉन्स मिळेल? ह्याचा रिस्पॉन्स चांगलाच आहे आणि पुढे वाढतच जाईल, ह्याच्यात कुठलीही शंका नाही. कारण की ह्या भाज्या टिकतातही खूप जास्त आणि न्यूट्रिशन्स वगैरे पण ह्याच्यात खूप जास्त आहे. आम्ही हे तर आहेच, पण ह्याला एक्सपान्शन म्हणून अजूनही अजून मोठं करायचं आमच्या डोक्यात आहे. बरं, तुम्ही आता हे सगळं केलं, तुम्ही आणि बोरा भाभीजींनी मिळून हे सगळं उभं केलं, आता तुम्ही असं महिलांना काय सांगाल ज्या ह्या क्षेत्रात येऊ पाहत आहेत, ज्यांना हे उद्योग करायचे किंवा ह्या व्यवसायाकडे वळायचे, कुठल्या तरी व्यवसायाकडे वळायचे, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? एक छोटीशी आयडिया, भाजी उगवायची घरातही करू शकतो अशी छोटी आयडिया घेऊन आम्ही दोघांनी काम केलं तर आम्ही एवढं मोठं काही करू शकलो आणि सगळ्यांना हेल्दी प्रोडक्ट देऊ शकतो आहे. तर नक्कीच प्रत्येक महिला काही ना काही विचार डोक्यात असतो, थोडं जर त्याच्यावर काम केलं तर त्या नक्कीच काहीतरी खूप मोठं आणि चांगलं करू शकतात. जर मी आणि माझ्या भाभी अर्चना बोरा करू शकतो तर तुम्ही पण 100% करू शकता. निश्चित, प्रत्येकाने आपलं उद्देश्य डोळ्यासमोर ठेवावं, त्याच्यावरती निग्रहाने काम करावं आणि कठीण परिश्रम केल्यानंतर त्याचं यश निश्चित मिळतं हे आपल्याला बंबनी आणि बोरा भाभीजींनी दाखवून दिलेलं आहे. आणि मला वाटतं का प्रत्येक महिलेने आपल्या मनातील कल्पना या स्वतः उतरवाव्यात, काळसोशीने त्याच्यावर काम करावं आणि निश्चितच त्याला यश मिळेल याची मला खात्री आहे. आपण आमच्या या चर्चेत सहभागी झाल्यात त्याबद्दल आपले धन्यवाद.